एक काळा मसाला वाटणाची भाजी बनवताना एक किंवा दोन हिरव्या मिरच्या टाका, भाजीची चव स्वादिष्ट लागते. दोन, नवीनच बाजरीची भाकर करायला शिकत असाल किंवा बाजरीची भाकर बनवताना मोडत असेल तर चिमूटभर गव्हाचे पीठ मिक्स करा, बाजरीची भाकर बनवताना मोडत नाही. तीन, कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना पेपरमध्ये गुंडळून मगच फ्रीजमध्ये ठेवा, जास्त काळ हिरव्यागार राहतात. चार, कोणतीही भजी बनवताना एक चमचा बारीक रवा टाका, म्हणजे एकदम कुरकुरीत होतात. पाच, आला लसूण खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये बारीक करायचा कंटाळा आला असेल तर किराणा आणलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये घालून ठेसावं. खलबत्ता आणि मिक्सरचं भांडंही धुण्याचं टेन्शन नाही. सहा, कांद्याचे एकदम बारीक स्लाईस हवे असतील तर वेफर्सच्या किसणीने किसा, एकदम छोट्या छोट्या स्लाईस आपल्याला भेटतील. सात, फ्रीजमध्ये आलं ठेवूनसुद्धा खराब होत असेल तर बाजारातून आणल्यानंतर पूर्ण एक दिवस उन्हामध्ये वाळवत घाला, नंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा, खराब होत नाही. आठ, कोणतीही भजी बनवताना सोडा घालणार असाल तर बिलकुल हळद पावडर टाकू नका, भाज्यांचा कलर काळपट होतो. नऊ, ज्वारी किंवा तांदळाची भाकरी करताना मोडत असेल तर शिजवलेला भात थोडासा पिठामध्ये मिक्स करून भाकर बनवा, बिलकुलही मोडत नाही. दहा, किसणीवर गूळ किसताना किसणीला किंवा विळीला तेलाचा हात लावावा, गूळ चिटकत नाही. अकरा, मीठ मिरच्यांचा खरडा काही वेळाने काळा पडतो, त्यासाठी खरडा करतानाच थोडा लिंबू पिळावा, त्यामुळे रंग हिरवागारच राहील. बारा, डोसा किंवा इडलीचे पीठ उरले की आपण ते तसेच फ्रीजमध्ये ठेवून देतो, मात्र हे पीठ एकतर कोरडे पडते किंवा ते जास्त आंबते. असे पीठ एकतर जास्त आंबट लागते आणि त्यामुळे ॲसिडिटीही होण्याची शक्यता असते, मात्र असे होऊ नये म्हणून त्यामध्ये 2 ते 3 मिरच्या घालून ठेवल्यास पीठ आहे तसे राहण्यास चांगली मदत होते. 13, बरेचदा आपण फ्रीज उघडला की त्यातून एक प्रकारचा विचित्र वास येतो. आपण दिवसभर विविध कारणांसाठी वापरत असलेला फ्रीज कितीही स्वच्छ ठेवला तरी त्यातून असा वास का येतो हे मात्र आपल्याला काही केल्या कळत नाही. अशावेळी एका कापसाच्या बोळ्यावर व्हॅनिला इसेन्स घालून तो बोळा फ्रीजमध्ये ठेवल्यास हा वास कमी होण्यास मदत होते. 14, मसाले भात बनवताना थोडासा पावभाजी मसाला टाकावा, मसाले भात खूप स्वादिष्ट बनतो. 15, शिल्लक राहिलेल्या पोळ्या खायचा कंटाळा आला असेल तर पाणी, गूळ आणि किंचित मीठ टाकून उकडून खाण्यासाठी तयार करू शकता. 16, कुरडईची भाजी बनवताना कुरडई थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजत घालावी, कुरडई पटकन शिजते. 17, शेवभाजी बनवताना मॅगी मसाला वापरावा, भाजीची टेस्ट अप्रतिम लागते. 18, दही बनवताना थोडीशी तुरटी फिरवा, दही जास्त घट्ट होते. 19, घरात भाजीला काहीच नसेल तर साठवणीचे वेफर्स पाण्यामध्ये भिजवून बटाटा चिप्स भाजी बनवू शकता. 20, लायटर बंद पडले असेल तर उन्हामध्ये ठेवा. 21, तेलाच्या किटलीखाली नेहमी एखादी डिश ठेवा, त्यामुळे किचन ओटा तेलकट होत नाही. 22, उडद पापडाच्या डब्यात मेथ्याचे बिया टाका, त्यामुळे पापड खराब होत नाहीत किंवा कीड लागत नाही. 23, कारले बनवताना छोटा गुळाचा कडा पण वापरा, तसेच उकडताना लिंबू देखील पिळा, कारण आंबट गोड तिखट चव अप्रतिमच लागते. 24, मासवडी बनवताना तुटत असेल तर कापड न वापरता प्लास्टिकच्या कागदाला तेल लावून मासवडी दुमटावी, अजिबातही तुटत नाही. 25, शेवग्याच्या शेंगा करताना त्यामध्ये चिमूटभर साखर टाका, शेवग्याच्या शेंगाचा कडवटपणा कमी होतो. 26, पोहे भिजवताना अर्धी वाटी मुरमुरे पण टाका, पोहे कालांतराने कोरडे होत नाही व मऊ राहतात. 27, पकोडे सर्व करताना त्यावर चाट मसाला शिंपडून सर्व केल्यास त्याची चव दुप्पट होते. 28, पनीरची भाजी घट्ट होण्यासाठी तीळ भिजत घालून मसाल्यांमध्ये वाटणात घाला, भाजी घट्ट आणि स्वादिष्ट होते. 29, लोणी कडवताना त्यात मिठाचा खडा टाकावा, म्हणजे तूप कणीदार होते. 30, दुधी भोपळ्याची भाजी करताना त्यात थोडे बेसन पीठ भाजून घालावे, भाजी अत्यंत चवदार होते. 31, मध गोठले असल्यास बाटली गरम पाण्याच्या भांड्यात ठेवावी.
32 कडीलिंब एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिला की सुकतो अशा कडीलिंबाची पाने तेलात तळून डब्यात भरून ठेवावी। त्याचा हिरवा रंग कायम राहतो आणि ती बराच दिवस टिकतात। 33 साबुदाना खिचडी चवदार होण्यासाठी भिजत घालताना थोडंसं मीठ टाकून ठेवा। 34 चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवतात त्यात आल्याचा एक तुकडा ठेवलात तर पोळ्या छान नरम राहतात। 35 लिंबू कापताना फरशीवर लिंबाचे डाग पडले असतील आल्याचा तुकडा डागांवर चोळा। 36 भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडं कॉर्नफ्लॉवर टाका। 37 झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या। 38 पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ मिसळा। 39 अनारसा तळताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारसा थापा। 40 शेंगदाणे भाजून घेण्याच्या अगोदर कडक उन्हामध्ये वाळवून भाजा, भाजण्यासाठी गॅस जास्त लागत नाही। तर मित्र मैत्रिणींनो, या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या एकवीरा किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।